हाय एवरीवन, इंडियन लाईफस्टाईल विथ वंदना आवडी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज मी तुमच्यासाठी आगळा वेगळा असा चॅलेंजिंग व्हिडिओ आणला आहे. माझी एक सबस्क्रायबर आहे, खूप गोड सबस्क्रायबर आहे ती, साक्षी साळवे नाव आहे तिचं. आणि तिने मला रिक्वेस्ट केलेली की ताई पाणीपुरीचा चॅलेंजिंग व्हिडिओ दाखवा. आणि ती सगळ्याच ब्लॉगला माझ्या कमेंट करत असते छान छान, तर तिने ही रिक्वेस्ट केलेली, त्यामुळे हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. तर मी तिची आज रिक्वेस्ट आहे किंवा विश आहे ती कम्प्लीट करते. तर आज मी पाणीपुरी चॅलेंजिंग व्हिडिओ करते आहे, थोडा वेगळा आहे, इंटरेस्टिंग आणि फनीही आहे, तर तुम्हीही नक्की बघा. तर चला आपण स्टार्ट करूया पाणीपुरी चॅलेंजिंग व्हिडिओ. फ्रेंड्स, तर मी आज तुमच्यासाठी आणला आहे जो पाणीपुरी इटिंग चॅलेंजिंग व्हिडिओ, तर तो व्हिडिओ मी प्रणाली सोबत करणार आहे. से प्रणाली हाय. तर ही आहे प्रणाली. आणि जे मला फॉलो करतात किंवा माझे ब्लॉग रेग्युलर बघतात तर त्यांना नक्कीच माहिती आहे ही कोण आहे. पण जे आज मला नवीनच बघतात किंवा माझ्या चॅनलवर नवीन आहेत आणि माझा नवीनच व्हिडिओ बघतात, तर त्यांना मी सांगू इच्छिते की ही माझी भाची प्रणाली विनायक सोनवणे ही आहे. आणि मी हिच्यासोबत हा चॅलेंजिंग व्हिडिओ करणार आहे. म्हणजे आम्ही पाणीपुरी ठेवणार आहोत दोघींमध्ये, पाणीपुरीची डिश. आणि कोण किती खाणार आहे त्याच्यावर म्हणजे आमचं ठरणार आहे जिंकणं हारणं. तर बघूया आता कोण जास्त पाणीपुरी खातं, कोण कमी खातं. तर या बाजूला मी पाणीपुरीच्या डिश ठेवल्यात दोन, त्याही दाखवते मी तुम्हाला. बघा, इथे मी ठेवल्यात पाणीपुरीच्या दोन डिश. एक डिश प्रणालीची आहे आणि एक डिश माझी आहे. तर प्रणालीच्या डिशमध्ये तिने गोड पाणी घेतलंय आणि माझ्या डिशमध्ये तिखट पाणी आहे, कारण मला गोड नाही आवडत. तर ह्या बाजूला 16 पुऱ्या आहेत, माझ्या 16 पुऱ्या आणि प्रणालीच्या 16 पुऱ्या आणि माझ्या 16 पुऱ्या. ह्या बाजूला रगडा, इकडे गोड पाणी, माझं पण ह्या बाजूला रगडा, ह्या बाजूला तिखट पाणी, तर असं मी डिश ठेवल्या. तर आता मी खायला सुरुवात करतो. तर ही पाणीपुरीची डिश आहे आणि 16 पुऱ्या आहेत, त्या तुम्हाला प्रणाली मोजून दाखवते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 16 पुऱ्या आहेत, 16 प्रणालीच्या 16 माझ्या. बघूया कोण किती खाऊ शकते, कारण मला तर नाही एवढ्या आवडत, प्रणालीला आवडते, त्यामुळे कदाचित प्रणाली असणार, तिला पाणीपुरी जास्त आवडते, मला काही एवढी आवडत नाही. तरी बघूया, मी ट्राय करेन जिंकण्यासाठी, कारण जे हारणार आहे ना ते परत आज ट्रीट आहे ना देणार आहे, पार्टी देणार आहे. जो हारेल तो जिंकणाऱ्याला पार्टी देणार आहे. सो आम्ही दोघी प्रयत्न करणारच पटापट खाण्याचा. तर इथे मध्ये टिपॉय ठेवलाय, टिपॉयवर डिश आहेत आणि आम्ही बसायला उशा खाली म्हणजे घेतलंय, नाहीतर खूप खाली होतंय आणि खाता नाहीत म्हणून बसण्यासाठी घेतलंय. तर आता आम्ही स्टार्ट करतो पाणीपुरी खायला. आणि जे ते आपापलं फोडणार आहे, म्हणजे ही पुरी फोडून त्याच्यात रगडा घालून पाणी घालून प्रत्येकाने, म्हणजे मी माझं करणार ती तिचं करणार. तर बघूया आता किती पटापट कोणाचे होतात का. तर स्टार्ट बोलल्याशिवाय नाही. तर आता मी स्टार्ट करते. 1, 2, 3. मला फोडायलाच नाही जमणार, वेळ जाणार. तर माझी दुसरी पुरी आहे आणि प्रणालीची चौथी आहे. थोडासा भास वाढला. मला रबडा भरायलाच खूप वेळ लागतो, तसं प्रणालीला वाटतं प्रॅक्टिस आहे, फास्ट फास्ट भरते.
प्रणालीने पण गोड पाणी घेतलंय, तिला तिखट पाणी अजिबात नाही आवडत हो ना. किती पुरी आहे तुझी? माझी माहिती मूळ काहीच नाही केली. सोळा होत्या ना, पाचवी आहे माझी. तुझी मग सहावी सातवी असेल कदाचित. आठवी आता चालू आहे. प्रणालीची आठवी आहे, माझी फक्त सहावी आहे. तर सध्या प्रणाली आघाडीवर आहे. पाणी खूप तिखट आहे माझं पाणी पुरी. पाणी हवंय बाजूला. आणि प्रणालीच्या भागा किती कमी राहिल्या, तिरळ दोन पाच, माझे अजून भरपूर आहे. तर प्रणाली आघाडीवर आहे. थोडं कॅमेरा जवळ घे ना. अजून की बरं जवळ आपले पाणीपुरी. आणि मला तिखट लागले पाणी पिते मी, कारण पाणी खरंच खूप तिखट आहे असं. त्यामुळे मला जाते नाही पटापट. बापरे प्रणालीला पण समज आल्या, दोनच राहिल्यात प्रणालीच्या पुऱ्या आणि माझ्या मला किती राहिल्या. घाम निघलाय मला तिखट मुळे. प्रणालीच्या इन संपल्या. जातच नाही आता. माझ्या पुरा संपल्यात. तर प्रणाली इथे बघा, संपवले सगळं तिने. अक्षरशः तिचा रगडा पण संपलाय. अजून माझा रगडा आणि पाणी खूप बाकी आहे. आणि पाणी तर बघा किती बाकी आहे, कारण पाणी खूपच तिखट होत आणि प्रणालीने गोड घेतलेलं, कारण तिला तिखट आवडत नाही. तर तेवढी सूट होती तिला, पण मला तिखट पाण्याने फसवले. त्यामुळे मी कॉम्पिटिशन हारली आहे. माझ्या बघा आणि किती बाकी आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, सोळा मधल्या फक्त मी आठ पुऱ्या खाल्ल्यात आणि आठ शिल्लक आहे. आणि प्रणालीच्या सोळाच्या सोळा पुऱ्या संपल्यात. अर्थातच ती आजची विनर आहे. आणि आता मला तिला परत पाणीपुरीचीच पार्टी द्यायला, तेव्हा दुसरं काही खाणार आहे का पाणीपुरीच? परत ऑलरेडी खाल्ल्यात सोळा पुऱ्या. तर बघूया आता प्रणाली काय मागते. तर ते तिला मला अर्थातच द्यायलाच लागेल, कारण आमचं ठरलेलं 5 मिनिटात कोणाचे किती खाऊन होतात. तर तिने अक्षरशः 5 मिनिटातच खाल्ल्यात. मी घड्याळ नव्हतं दाखवलं तुम्हाला, पॉसिबल नव्हतं, पण आम्ही वेळ लावलेली 5 मिनिटाची. सो 5 मिनिटात तिच्या झाल्यात 16 पोया खाऊन. माझ्या 8च झाल्यात आणि 8 राहिल्यात. तर बोलते मी परत, हे सगळं ठेवते आणि बोलते मी तुमच्याशी.
अशा प्रकारे आज आमचा पाणीपुरी एटिंग चॅलेंजिंग व्हिडिओ कम्प्लीट झालाय आणि आत्ताच मी डिश उचलल्या फक्त आणि प्रणाली आहे किचनमध्ये. कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा पाणीपुरी एटिंग चॅलेंज? तर तुम्हाला आणखी हवे असेल असेच चॅलेंजिंग व्हिडिओ तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, तर मी नक्कीच ट्राय करेल तुमच्या रिक्वेस्ट कम्प्लीट करायच्या. आणि काही चुकलं असेल तर तेही सांगा मला नक्कीच, तर पुढच्या वेळेस मी ते नाही चूक करणार. सो आजचा हा माझा फनी आणि थोडासा वेगळा व्हिडिओ होता, तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला. आणि आवडला असेल आजचा हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज नवीन कुणी असेल माझ्या व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय.